मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, एस टी महामंडळ, बऱ्याच वेळेस आपण एस टी बसने प्रवास करत असतो आणि अशा वेळेस गर्दी खूप असते. तर मित्रांनो, आपल्याला एस टीचं रिझर्वेशन जर अगोदर करायचं असेल तर ते आपण करू शकता आणि ते कशाप्रकारे करायचं आहे यावर माहिती देणारा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण ऑनलाईन बुकिंग करू शकता, त्याचबरोबर मोबाईल ॲपच्या माध्यमातून सुद्धा बुकिंग करू शकता. तर मित्रांनो, त्याकरता आपल्याला जायचं आहे गुगलवर, महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्टेशन कॉर्पोरेशन म्हणजेच MSRTC अशा प्रकारची जर आपण इथे वेबसाईट टाकली तर हे पेज ओपन होईल, होम पेज. इथे ऑनलाईन बुकिंग आपल्याला दिसतं आहे डाव्या हाताला, तिथे टच करायचं आहे. ऑनलाईन बुकिंगवर टच केल्याच्यानंतर आपल्याला युजर नेम पासवर्ड हा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर युजर नेम आणि पासवर्ड आपण जर फर्स्ट असाल तर आपल्याकडे नसेल, त्यासाठी आपल्याला न्यू युजरवर क्लिक करायचं आहे. न्यू युजरवर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथे युजर नेम आणि पासवर्ड तयार करायचा आहे. त्याकरता आपण पहिलं नाव, आपलं आडनाव, आपला जेंडर, आपली जन्मतारीख, आपला मोबाईल क्रमांक, लँडलाईन क्रमांक असेल तर, त्यानंतर आपला पत्ता इथे टाकायचा आहे, तालुका, जिल्हा आणि पिनकोड. त्यानंतर लॉग इन इन्फॉर्मेशनसाठी आपण आपलं युजर नेम टाकायचं आहे आपल्याला पाहिजेत ते. त्याच्यामध्ये काही कॅपिटल शब्द असले पाहिजेत, काही स्मॉल शब्द, काही लेटर असले, त्याचबरोबर काही अंक असले पाहिजेत, काही स्पेशल कॅरेक्टर असले पाहिजेत. आपला ईमेल ID टाका, पासवर्ड जो पाहिजे तो टाका, पुन्हा तोच पासवर्ड टाका. एखादा हिंटसाठी आपण इथला क्वेश्चन निवडा आणि त्याचं उत्तर इथे लिहा. हा जो कॅप्चर कोड इथे दिसतो आहे तो इथे टाकून द्या आणि प्रोसेस या बटनावर टच करा. तर अशा प्रकारे आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड हा मिळालेला आहे. आता आपण बघू शकता युजर नेम आणि पासवर्ड जो आपल्याला मिळालेला आहे तो युजर नेम इथे टाकायचा आहे, पासवर्ड इथे टाकायचा आहे, हा जो कॅप्चर कोड दिलेला आहे तो इथे टाकायचा आहे, रिमेंबर मी म्हणायचं आहे, लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला बुकिंग करायची आहे. तर बघा, अशा प्रकारे आपला युजर नेम पासवर्ड टाकल्याच्यानंतर आपण नंतर काय करायचं आहे, सर्च बस करायची आहे. कुठून कुठपर्यंत जायचं आहे आणि डेट ऑफ जर्नी ही सिलेक्ट करायची आहे आणि सर्च बस करायची आहे. सर्च बस केल्याच्यानंतर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बस आणि त्याचा वेळ इथे आपल्याला दिसेल. यापैकी कोणतीही बस आपण जी आपल्याला सोयीस्कर आहे ती निवडायची आहे. निवडल्याच्यानंतर मित्रांनो बघा, अशा प्रकारची समरी सर्च रूट मुंबई सेंट्रल ते वाडूज अशा प्रकारे सातारा ही बस आपण सिलेक्ट केलेली आहे. सिलेक्ट सीट, नंतर सीट सिलेक्ट करायची आहे. बसमधली आपल्याला सीट कोणती पाहिजेत, अवेलेबल जे आहे ते अशा रंगामध्ये आहे, बुक झालेली या रंगामध्ये आहे, लेडीजसाठी ही या रंगाची आहे, सिनियर सिटीजनसाठी या रंगाची आहे आणि रिझर्व झालेली या रंगाची आहे. तर जी पांढऱ्या रंगामध्ये आहे ती आपल्याला अवेलेबल आहे, ती आपण सिलेक्ट करायची आहे. सीट नंबर 35 सिलेक्ट केलेली आहे आपण आणि त्याची भाडं जे आहे ते 340 रुपये. नेक्स्ट म्हणायचं आहे आणि समोर चालायचं आहे. तर मित्रांनो, आपला मोबाईल क्रमांक इथे आलेला आहे, सीटच्या बाबतीतमध्ये सर्व माहिती आलेली आहे. टोटल सीट आपण एक सिलेक्ट केलेली होती, सीट नंबर आपला जो असेल तो इथे येईल आणि त्याची फेअर येईल, मोबाईल क्रमांक येईल, पॅसेंजर नंबर येईल आणि प्रोसेस करून समोर जायचं. अतिशय सोपी पद्धत आहे. ज्याप्रमाणे आपण ट्रॅव्हल्सचं तिकीट रिझर्वेशन करतो त्याचप्रमाणे सेम पॅटर्न इथे वापरायचा आहे. आणि नंतर अशा प्रकारे आपली पूर्ण सीटची समरी इथे दिसेल, नाव, रूट, त्यानंतर स्टॉप, डेट ऑफ जर्नी, टोटल सीट, सीटचा नंबर, आपला कॉन्टॅक्ट नंबर आणि पॅसेंजरचं डिटेल दिसेल. आणि नंतर आपण पे या बटनावर टच करायचं आहे. पे या बटनावर टच करून पुन्हा एकदा समोर जायचं आहे, प्रोसेस पे करायचं आहे. पे केल्याच्यानंतर अशा प्रकारची समरी दिसेल की बस फेअर आणि रिझर्वेशन चार्जेस आपल्याला 10 रुपये लागतील आणि अशा प्रकारे आपली सीट रिझर्व होईल. आणि नंतर आपण पे कार्डच्या नेट बँकिंगच्या माध्यमातून आपलं जे ATM कार्ड आहे त्याच्या माध्यमातून किंवा UPIच्या माध्यमातून आपलं तिकीट जी काही किंमत झालेली आहे ती पे करायची आहे ऑनलाईन पद्धतीने. आणि अशा प्रकारे आपण आपलं तिकीट पे करून घेऊ शकता. बघा, पॅसेंजर रजिस्ट्रेशन प्रोसेस होईल आणि आपल्याला आपलं तिकीट हे मिळून जाईल. तर अशी ही सोपी पद्धत आहे. ज्याला नेहमी कुठे जावं लागतं, ज्यांना अशा प्रकारे रिझर्वेशन करायची जरूरत आहे, त्यांनी मोबाईलवर अतिशय सोप्या पद्धतीने आपण रिझर्वेशन करून घेऊ शकता आणि आपली सीट ही बुक करून ठेवू शकता. धन्यवाद.